जगभरातील कोविडची एकूण रुग्णसंख्या आता 30 कोटींपेक्षा जास्त झालेली आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाची नवीन लक्षणे आता समोर आलेली आहेत. या सगळ्या लक्षणाबद्दल WHO ने त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. शिवाय विविध देशातले संशोधक वेगवेगळ्या वयोगटातल्या रुग्णांमध्ये दिसणारी कोरोनाची लक्षणे आणि कोरोनाचा परिणामांचा अभ्यास करीत आहेत. कोणती आहेत ही कोरोनाची नवीन लक्षणे? कोरोना व्हायरस थेट तुमच्या फुफ्फुसावर हल्ला करतो, त्यामुळे 2 पैकी 1 लक्षण तुमच्या दिसू लागतं. एकतर ताप किंवा कोरडा खोकला, यापैकी काहीही झालं तरी श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. मात्र हा खोकला काही करून थांबत नाही. असंही होऊ शकतं की तुम्ही तासन तास खोकतच आहात किंवा दिवसातून 3-4 वेळा सातत्याने खोकत आहात. तुमच्या नेहमीच्या खोकल्यापेक्षा हे जास्त गंभीर वाटू शकतं, त्यामुळे जरा जपूनच. तसंच यावेळी घसा लालसुद्धा होऊ शकतो. म्हणून COVID-19 ची तपासणी करताना थ्रोट स्वॅब म्हणजे घशातून घेतलेल्या नमुन्यांची तपासणी केली जाते. ताप येतो तेव्हा तुमच्या शरीराचं साधारण तापमान 37 ते 38 सेल्सिअसपेक्षा जास्त असू शकतं, त्यामुळे जरा कणकण वाटू शकते, थंडी वाजू शकते किंवा थरथरल्यासारखंही वाटू शकतं. ही लक्षणे दिसायला 5 दिवस लागू शकतात किंवा त्याहून जास्त दिवसही लागू शकतात. WHO नुसार हा व्हायरस आपले परिणाम तुमच्या शरीरात दाखवण्यास 14 दिवससुद्धा घेऊ शकतो. यालाच इन्क्युबेशन पिरियड असे म्हणतात. आता बघूया कोरोना व्हायरसची ही लक्षणे. डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, स्नायू दुखू लागतात आणि ताप आणि थकवा येतो. सर्वात आधी ताप येतो, मग कोरडा खोकला येतो. 1 आठवड्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्यानंतर मग रुग्णाला हॉस्पिटलमधील उपचाराची गरज भासते. अमेरिकेच्या सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोलने दिलेल्या ताज्या माहितीनुसार खालीलपैकी कोणतेही लक्षणं तुमच्या दिसल तर सतर्क व्हा. ताप किंवा थंडी वाजणे, थरथरणे, स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, खोकला किंवा घसा खवखवणे, चव न कळणे किंवा वास न येणे, अतिशय थकवा येणे. पूर्वी ही लक्षणाची यादी फक्त ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास एवढीच होती. आता थकवा येणे आणि तोंडाची चव जाणे हे देखील आता कोरोनाचं लक्षण मानलं गेलेलं आहे. याशिवाय WHO ने त्यांच्या वेबसाईटवर कोरोना व्हायरसमुळे जाणवणाऱ्या लक्षणांची यादी दिलेली आहे. यातील सर्वसामान्य लक्षणे आपण याआधी पाहिलेली आहे, पण आता जगभरातल्या काही रुग्णांमध्ये हेही लक्षणे आपल्याला दिसून येतात. यामध्ये डोळे येणे, वास न येणे, तोंडाची चव जाणे, त्वचेवर लाल चट्टी पुरळ येणे, हातापायांच्या बोटावर तळावर चट्टे उठणे, मळमळणे, नाक वाहणे, अतिसार हगवण लागणे, अंगदुखी इत्यादी. यातील गंभीर लक्षणामध्ये छाती दुखणे, छातीवर दबाव आल्यासारखे वाटणे, वाचा जाणे, शरीराची हालचाल थांबणे इत्यादी लक्षणे आहेत. या रोगांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण अतिशय कमी आहे. सध्या जगातलं मृत्यूचं प्रमाण एकूण रुग्णांच्या तुलनेत 3% आसपास आहे. काही ठिकाणी रोगाचं निदान करण्याची पुरेशी व्यवस्था नाही, तर काही दुसऱ्या ठिकाणी लक्षणं दिसत नसल्यामुळे रुग्णांची ओळखच पटत नाही असंही होतं. आतापर्यंत आकडेवारीनुसार असं लक्षात येतं की ज्यांना आधीच कुठला ना कुठला आजार आहे, जसं की दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, या व्यक्तींना कोरोना लागण होण्याची शक्यता जास्त असते. आकडेवारीनुसार असंही सांगता येते की पुरुषांच्या जीवाला महिलांपेक्षा धोका जास्त आहे. कोरोना विषाणूचा प्रसार खोकला किंवा शिंकेतून बाहेर पडणाऱ्या छोट्या छोट्या थेंबातून किंवा हे थेंब पडलेल्या जागी स्पर्श केलेला हात नाकातोंडाला लागल्याने होत असल्याचं आतापर्यंत संशोधनातून दिसून आलेलं आहे. तसंच गर्दीच्या ठिकाणी अशा संसर्गाचा धोका जास्त असल्याचं तज्ज्ञांनी वारंवार सांगितलेलं आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आपण खालील गोष्टी करू शकतो. आजारी व्यक्तींच्या फार जवळ जाऊ नका. हात न धुता तोंड, नाक, डोळे, कान यांना स्पर्श कदापि करू नका. शिंकताना, खोकताना टिश्यू पेपरचा वापर करा. वापरून झाल्यानंतर तो कचरापेटीत टाकून हात स्वच्छ धुवा. साबणाने नियमित हात धुत रहा. मास्कचा वापर जरूर करावा.